आता पाहू सविस्तर बातमीपत्र. पंढरपुरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृहामध्ये राहत असलेल्या विद्यार्थ्यांना अधीक्षकांच्या मनमानी कारभारामुळे वेळेवर जेवण मिळत नसल्याने उपासमारीची वेळ आली. पंढरपुरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह असून यामध्ये सुमारे 70 विद्यार्थी राहतात. यासाठी समाज कल्याण विभागाकडून एक अधीक्षक आणि काही कर्मचारी कार्यरत आहेत. वसतिगृहातील मुलांच्या जेवणाकरिता कंत्राट देण्यात आले असून या कंत्राटदाराकडून चांगले अन्न मिळते का नाही हे पाहण्यास संबंधित अधीक्षक देशपांडे हे नियमित उपस्थित नसतात. त्यामुळे वसतिगृहातील मुलांना जेवणच मिळत नसल्याने अनेक वेळा उपासमारीची वेळ आली. याबाबत अनेक वेळा समाज कल्याण विभागाला लेखी तक्रारी करूनही दुर्लक्ष केल्याने मुलांमध्ये आज मोठा उद्रेक झाल्याने त्यांचा सहनशीलतेचा बांध तुटलाय. सध्या अनेक गैरसोयींचा सामना येथील विद्यार्थी करतायत. याबाबत बोलताना विद्यार्थ्यांनी अशा प्रकारे प्रतिक्रिया दिल्या. तुम्ही असे प्रकार कायम होते का? आज कालच झालं. रोजच होते. रोज होते. आणि इथले जे CCTV कॅमेरे आहेत ते सुद्धा बंद पडलेले आहेत. फक्त नावालाच लावलेले आहेत. आणि तिथं बघितलं विजेचा धक्का 3 ते 4 वेळा विद्यार्थ्यांना विजेचा धक्का बसलेला फिल्टरला. फिल्टर आणि एकच CPU आणि 4 कॉम्प्युटर आहेत. जेवणाबद्दल बोला. जेवण अतिशय कमी दर्जा असतं सर. काल तुम्हाला जेवण मिळालं असतं? काल सर रात्री ज्यावेळेस म्हणजे जेवणाचं सकाळी मुलं 9-10 वाजता जेवले होते. त्यानंतर संध्याकाळी जेवण 5-5:30 बनवण्याची म्हणजे नियम आहे. पण रात्री 8:30 जेवण तयार करण्यात आलं. त्यामुळे मुलांनी चढून जाऊन म्हणजे जेवण कोणी केलेलंच नाही. जे काही 1-2 लहान मुलं होते त्यांनी तेवढं जेवण घेतलेलं आहे. आणि आता तर त्यांनी जेवण बनवलेलं नाही. त्यामुळे उपाशी जात विद्यार्थी. भारिप विद्यार्थी परिषदेचे गणेश गायकवाड यांनी अशा प्रकारे प्रतिक्रिया दिली. रात्रीपासून विद्यार्थ्यांना व्यवस्थित जेवण नाही आहे. या ठिकाणी पंढरपूर तालुक्याच्या विविध भागातून ग्रामीण भागातून ही मुलं या ठिकाणी येत आहेत. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावरती म्हणजे समता बंधुताच्या नावावरती हे हॉस्टेल चालवलं जातं. आणि त्याच विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी स्वाभिमानाचं जगणं दिलं जातं, आईबापांपासून स्वतःच्या परिवारापासून फक्त शिक्षणासाठी या ठिकाणी ही गोरगरिबांची मुलं, मागासवर्गीयांची मुलं, बहुजनांची मुलं या ठिकाणी येतात. आणि अशा माणसांपासून ह्या विद्यार्थ्यांचं खच्चीकरण केलं जातं, धमकीची भाषा दिली जाते.